माझी तुम्हाला सांगलीचा नागरिक म्हणून साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे की सर आर ड्राउट पीपल नीड वॉटर. यू आर द ओनली पर्सन हु अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ द फार्मर्स. यू आर द ओनली लीडर हु अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ कॉमन मॅन. वी हॅव हाय होप्स अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम यू की आमच्या दुष्काळी तालुक्याला जतला आपण पाणी द्यावं. एम बी पाटील साहेबांमध्ये आम्ही जास्त पाणी मागत नाही साहेब, जे हक्काचं आहे, जे जत तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी शेतीला पाण्यासाठी हवंय तेवढं पाणी आपण आम्हाला द्यावं. ओडीस आपल्याला नम्र विनंती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ही जन्मभूमी. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देवराष्ट्र गावामध्ये जन्म घेतला ते देवराष्ट्र गाव हे पलूसकडे गाव विधानसभा मतदारसंघातल्या मातीतलं गाव. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा विचाराचा आणि सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांना न्याय देण्याचा एक त्यांनी पाया रचला. ऑनरेबल सिद्धमहाराज सर, आय वुड लाईक टू शेअर विथ यू की दिस इज द लँड ऑफ यशवंतराव चव्हाण सर, दिस इज द लँड ऑफ वसंतराव पाटील. बोथ दीज लीडर्स वर फ्रीडम फायटर्स. दे लेड द फाउंडेशन स्टोन ऑफ काँग्रेस आयडियोलॉजी फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. बट पोस्ट देम देर वर मेनी लीडर्स फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट हु रोज from humble beginnings, and one of those leaders is Dr. Patakrao ji Kadam, born in a small farmer's family, and he rose to become a leader of Maharashtra with the Congress ideology and established all yet network of Sangli district in Maharashtra. Adarya Patakrao ji Kadam sahibani Yashwantrao Chavan sahib astil Vasantrao dada astil asha anek jeshtha vicharvanta netancha vichar ghyun ya Sangli cha matitun Maharashtra cha rajkelan kelan. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळेस त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत या राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत सातत्याने दुष्काळी परिस्थितीतल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलं. सर विक्रम सावंत इज अन MLA फ्रॉम जत विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी. इट इज नेबरिंग कर्नाटका. सर जत इज ड्राउट प्रोन. MB पाटील सर नोज द हिस्ट्री ऑफ जत कॉन्स्टिट्युएन्सी. बट आय एम टेलिंग यू सर, जत सांगली डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र अँड कर्नाटका has always had cordial relationship where we had always exchange water. Sir, I appeal to you. Maji tumhala sangli cha nagrik manun sahib tumhala namra vinanti hai ki sir our drought people need water. You are the only person who understands the feelings of the farmers. You are the only leader who understands the feelings of common man. We have high hopes and expectations from you ki amcha dushkai talukyala jatla apan pani dyava. MB patil samayan mane ami jas pani magat nahi sahib, जे हक्काचं आहे, जे जत तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी शेतीला पाण्यासाठी हवंय तेवढं पाणी आपण आम्हाला द्यावं. ओडीस आपल्याला नम्र विनंती. साहेब मला तुमचा मनापासून आभार मानायचं आहे. क्षेत्र श्रावण बेल गोला हे जैन समाजाचं कर्नाटक में इट इज अ व्हेरी बिग रिलीजियस प्लेस फॉर जैन कम्युनिटी. साहेब इन सांगली डिस्ट्रिक्ट वी हॅव अ लार्ज जैन कम्युनिटी अँड दे रिस्पेक्ट यू, दे अडमायर यू. आय रिमेंबर इन 2018 वेर यू आर द ऑनरेबल CM ऑफ कर्नाटका. You gave 700 crores, 700 koti amcha jain samajacha bandhavansathi Karnataka sathi adarane Siddaramaiah sahebani tya tikani dile. Asha prakare sarva jati dharmatil lokanna sarva ghatakanna khas karun shetkaryanna gor garibanna nyay denare aaj Siddaramaiah saheb ya tikani alele. Saheb Maharashtra madhe aaj amala abhiman vatto ki Congress cha vicharane aaj Nana Patole saheb astil, adarane Balasaheb Thorat saheb astil, Prithviraj Chavan saheb astil. या सगळ्यांना एक काँग्रेस पक्षाचा राजकीय विचारांचा वारसा आहे. ही सगळी मंडळी आज लोकांच्या मताने लोकांच्या लोकशाही प्रक्रियेतनं ह्या ठिकाणी महाराष्ट्रावर आणि देशाच्या लोकसभेवर त्यांनी काम केलं, परंतु त्यांनी लोकांचा आवाज उठवण्याचं काम केलं. साहेब मी तुम्हाला विश्वास देतो, ज्या प्रकारे कर्नाटकाच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या प्रकारे 2024 महाराष्ट्राचा निकाल या आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लागेल. आदरणीय नानासाहेब पटोले साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, ही सगळी अनुभवी नेते मंडळी आज यांना लोकांची नाळ समजते, गोरगरिबांचे प्रश्न समजतात. आणि मी असेल, बंटी पाटील असतील, प्रदिती शिंदे असतील, आमच्यासारख्या तरुणांना आशीर्वाद देत ताकद देत आज आम्ही महाराष्ट्राचं काम करतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की कर्नाटकामध्ये सारखंच महाराष्ट्राचं वातावरण बदलत चाललेलं आहे. साहेब मला राहुलजी गांधींचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे. कन्याकुमारी पासून या ठिकाणी जम्मू पर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. 3700 किलोमीटर ते पायी चालले. पायी चालत असताना गोरगरिबांची आपुलकीने त्यांनी विचारपूस केली. माता भगिनी असतील, तरुण असेल, शेतकरी असेल, कोणी असलं तरी त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस करत होते. माणसं त्यांना त्यांची या देशातली
त्यांच्या राज्यातली त्यांच्या गावातली दुःख सांगत होती. साहेब, मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो की भारत जोडो यात्रेमुळे जसं महात्मा गांधींनी दांडी मार्च काढली, ब्रिटिशांना देशात हकलून लावलं, तसं राहुलजी गांधींच्या भारत जोडोमुळे या भाजपला हकलून लावल्याशिवाय हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास या निमित्त मी तुम्हाला देतो. आणि म्हणून आदरणीय सिद्धरामय्या साहेब, तुम्ही इथं आलेला आहात, एम बी पाटील साहेब तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. आपण नेहमी आमच्या पाठीशी, सांगलीकरांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलेला आहात. थोरात साहेब, आज सांगली जिल्हा आम्ही एक केलेला आहे. आज वसंतदादा असतील, पथकराव कदम साहेब असतील, गुराबराव पाटील साहेब असतील, ही सगळी नेते मंडळींचे आम्ही सगळी या ठिकाणी तरुण पिढी काम करतोय, एका विचाराने काम करतोय.